अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सिद्धगड भवानी मंदिर येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। भक्तांच्या नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती असून खूप लांबून भाविक सिद्धगड भवानी मंदिर येथे मातेच्या दर्शनासाठी येत असतात। या वर्षी देखील भाविकांनी सिद्धगड भवानी मंदिर येथे मातेच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे। तर नवरात्र उत्सवानिमित्त भवानी मंदिर येथे यात्रोत्सव देखील साजरा केला जात आहे। नमस्कार मित्रांनो, मी अतुल पाटील, जेबीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आज आपलं स्वागत आहे। सिद्धगड भवानी मंदिर आपण आता इथं आहोत आणि ह्या जे भवानी आईचं काय महत्त्व आहे, आज अष्टमी आहे, अष्टमीचं काय महत्त्व आहे हे सर्व आपण जाणून घेऊ सिद्धगड भवानी टेम्पलच्या सेवकांजवळून। अगोदर पहिले त्यांचं नाव विचारू आणि काय महत्त्व आहे ते सांगतील। माझं नाव प्रकाश रघुनाथ परीट, मी राहणार जामनेरचा आहे। माझा व्यवसाय पानदुकांचा, हिरापान सेंटर माझा आहे। 1997 साली या ठिकाणी एक छोटंसं फक्त हे मातेचं मंदिर अतिशय जुनं आहे, त्याची माहिती कोणालाही सांगताना आणि इतकं जुनं आहे ते। फक्त याला मंदिराला जे बांधकाम झालं पूर्वीच्या काळात, 40-50 वर्षापूर्वी, तर ते कण्या सेठ म्हणून शर्मा होते, त्यांनी जंगलाचा लिलाव घेतला आणि त्यावेळेला त्यांनी जंगलाचा मधल्या मातेचा उद्धार केला। त्याच्यानंतर हे माता अशीच पडत राहिली आणि 1997 साली कन्या सेठ यांचा नातू सतीशभाऊ शर्मा यांच्या ते लक्षात आलं आणि त्यांनी या मंदिराचा वापर काहीतरी केलं पाहिजे म्हणून या ठिकाणी ट्रस्ट रजिस्ट्रेशन केली आणि त्या ट्रस्टीचे अध्यक्ष म्हणून माननीय गिरीश महाजन हे तर ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत आणि सतीशभाऊ शर्मा ते सचिव होते। परंतु कालांतराने त्यांचं निधन झालं आणि गेल्या 2 वर्षामध्ये त्यांचं निधन झाल्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे। तरी म्हणून सचिव म्हणून एक पद मी या ठिकाणी सांभाळतो आहे। गेल्या 21 वर्षापासून मी या ठिकाणी कार्यरत आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं हे नव्हतं, या ठिकाणी खडकाळ जमीन, झाडं झुडपं, जंगलं आणि ते सर्व आम्ही धीरे धीरे या ठिकाणी एक चांगली प्रतिमा निर्माण करून या मातेला त्याचा पूर्णपणे जीर्णोद्धार करून आज जवळजवळ जामनेर तालुकाच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातील बरेच तालुके आहेत आणि त्याचबरोबर विदर्भातील मलकापूर असेल, नंदुरबार आपलं नांदुरा असेल, या तालुक्यातून सुद्धा किंवा इकडे तुमचं धामणगाव बडे वगैरे या ठिकाणून सुद्धा या ठिकाणी भाविक बऱ्याच प्रमाणात येतात आणि याची परिस्थिती बघण्यासाठी नवरात्राच्या 5वी ते 7वी माळ, 7वी माळ, 8वी माळ, 9वी माळ, 10वी माळपर्यंत तुम्हाला या ठिकाणी गर्दीचा माहोल जो आहे तो अतिशय खूपच दिसेल की या ठिकाणी पाय ठेवण्याला जागा मिळणार नाही। एक थोड्याच वेळामध्ये असं समजून घ्या, ठिकाणी दररोज सकाळ संध्याकाळ 7 आरती होते, सर्व प्रकारची या ठिकाणी पूजा अर्चनाही केली जाते 12 महिने आणि या ठिकाणी कायमस्वरूपी एक म्हणजे पुजारी ठेवण्यात आलेला आहे। आणखी नवरात्रीमध्ये, आता नवरात्र चालू आहे, नवरात्रीमध्ये आठम याचं काय महत्त्व आहे आणि जे भाऊक भक्त मंडळे ते येतात ते कसा प्रतिसाद देतात आपल्याला आणि 2 वर्षानंतर कोरोना काळ बंद झालेला आहे, आता कोरोना होता त्याच्यात भाविकांवर काय फरक पडला होता? कोरोनाचा जर विचार केला तर कोरोनाचा एक धास्ती म्हणून लोकांच्या मनात निर्माण झाली होती। तसं आता तर लोकांच्या मनात धास्तीच राहिलेली नाही आहे, मंदिर उघडण्याचे लोक अतिशय वाट पाहत होते आणि मंदिर उघडतावरून लोकांनी मंदिराकडे आपली धाव घेतलेलीच आहे, ते तर काही सांगण्यासारखं नाहीच आहे। सगळे मंदिरं आज उघडलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसरं काय विचारलं मला? अष्टमीचा नवरात्रीचा जो मातेचा जो एक लोकांवरती श्रद्धा झाली की लोकांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात आणि म्हणून या ठिकाणी अतिशय भाविक मोठ्या प्रमाणावर दरवर्षी वाढत असतात। कारण मातेपासून ज्या लोकांना आम्हाला काही बऱ्याचसे लोक म्हणतात की बा मी या ठिकाणी मातेला अशी मागणी घातली आणि मातेनं आमची इच्छा पूर्ण केली म्हणून या मातेचा एक विश्वास श्रद्धा या मातेवरती अनेक लोकांची आहे आणि त्याच्यामुळेच हा जो इथे या ठिकाणी जो आज उत्सव होतो आहे तो या लोकांच्याचमुळे होतो ना, कारण हे दरबारात जे लोक येत आहेत त्यांना त्यांची इच्छाशक्ती पूर्ण झाली म्हणूनच ते या ठिकाणी यायला लागले ना।
सिद्धगड भवानी मंदिर इथे हर वर्षी जत्रा होते क्या आणि किती वर्षापासून होत आहे? या ठिकाणी यात्रेला 1997 पासून सुरुवात झाली आणि दरवर्षी कोजागिरी पूर्णिमेच्या दिवशी जवळजवळ 15 ते 20 हजार लोकांचा ठिकाणी भंडाराही असतो, परंतु कोरोनामुळे तो कोजागिरी पौर्णिमेचा जो भंडारा आहे तो 2 वर्षापासून आम्ही स्थगित केलेला आहे आणि असे दरवर्षी 15 ते 20 हजार लोक या भंडारासाठी येतात आजूबाजूच्या परिसरातील। जामनेर येथील भवानी माता मंदिर हे बीडातील मंदिर म्हणून ओळखले जाते। येथे आल्यानंतर हे खरोखरच जागृत देवस्थान आहे हे प्रसन्न वातावरणावरून आणि देवीच्या दर्शनावरून आपल्याला कळते। आम्ही जामनेर तालुक्यातील जामनेर या गावातील रहिवासी असून बालपणापासून इथे दर्शनासाठी येत आहो, पण गेल्या 2 वर्षापासून ह्या करोना काळात संकटापासून इथे आम्ही फक्त दर्शनाला यायचं। आज पूर्ण सहकुटुंब सहपरिवार आणि गीताईनगर कॉलनीतले सर्व भाविक मंडळ आम्ही इथे दर्शनासाठी आलेलो आहेत। आज दिनांक 13/10/2021 रोजी बुधवार जामनेर तालुक्यामध्ये श्री सिद्धगड भवानी मंदिर देवस्थान इथे विश्वस्त मंडळ आहेत। बोदवड तालुक्यातील, जामनेर तालुक्यातील, भुसावळ तालुक्यातील सर्व भाविक भक्त इथे देवदर्शनासाठी दरवर्षी येतात। तरी इथे सर्व बोदवड तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घ्यावा। जामनेरहून आलोय देवीच्या दर्शनाकरता। नमस्कार, माझं नाव योगेश आर्य। जवळपास आम्ही 15 ते 20 वर्ष झाले जामनेर येथील सिद्धगड भवानी मंदिर आहे। अतिशय प्रसिद्ध पुरातन काळातील हे मंदिर आहे। या मंदिरात आम्ही अनेक वर्षापासून येतो आहे, दर्शन घेतो आहे। भवानी मातेचं हे मंदिर आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणचा जो नवरात्र उत्सव आहे, या नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणची जी चलबल तुम्ही जर बघितली तर अतिशय मनमोहक असं सुंदर दृश्य या ठिकाणी दिसतं। आजूबाजूला सर्वदूर जंगलाचा परिसर आहे। त्यानंतर नवरात्रामध्ये या ठिकाणी विशेष करून दांडियाचं सुद्धा आयोजन केलं जातं आणि शेवटल्या दिवशी महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम केला जातो। जवळपास जामनेर तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्यातून या ठिकाणी लोक येत असतात आणि दर्शनाचा मातेचा अनुभव घेत असतात। अनेक लोकांचे नवस या ठिकाणी पुरे होतात अशी आख्यायिका आहे, असा लोकांना अनुभव आहे। आम्ही सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी आलो, मी पण जामनेरलाच असतो आणि नवरात्र उत्सवामध्ये या ठिकाणी आपल्याला रेलचेल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे। इथला आनंद उत्सव बघून निश्चितच मनाला एक वेगळा अनुभव येतो, एक वेगळी अनुभूती येते, यात तीळमात्र शंका नाही। आणि या मंदिराचा जीर्णोद्धार आताच म्हणजे आमचे तत्कालीन आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्यातर्फे करण्यात आलेला आहे। अनेक सोयीसुविधा त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचं पण आभार जेवढं कमी बोलावं तेवढं कमीच आहे। त्यांनी बऱ्याचशा सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या असेल, पाण्याची व्यवस्था असेल, मंदिर परिसरामध्ये अगदी पूर्वी जर बघितलं या ठिकाणी जे रस्ते वगैरे जे होते ते पण ठीकठाक नव्हते, परंतु या ठिकाणच्या सोयीसुविधा अतिशय चांगल्या प्रकारे यांनी करून दिलेल्या आहे। लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे, इथली जी पंचमंडळी वगैरे आहे ते पण अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी करून देत आहे। भक्तमंडळी एका लाईनमध्ये एका रांगेमध्ये दर्शन घेत असतात मातेचं। एवढंच बोलू इच्छितो। जय हिंद, जय श्रीराम, ओम। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।